आजची सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेली बैठक देखील फिसकटली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन आणखी तीव्र होणार. मागील हंगामातील 400 रुपये अधिकचे मिळावे या मागणीसाठी स्वामिनी शेतकरी संघटना आक्रमक. तर हिशोब पूर्ण झाल्यानं अधिकचे पैसे देता येणार नाही, साखर कारखानदार यांची ठाम भूमिका. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उद्याचा महामार्ग रोको आंदोलन तीव्र करणार. दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रतिनिधी उपस्थित. राजू शेट्टी मात्र VC द्वारे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामधून बैठकीला होते हजर. आज रात्री 8 वाजेपर्यंत निर्णय दिला तरी मान्य करू म्हणत रात्री 8 वाजेपर्यंत सहकार मंत्र्यांना अल्टिमेटम. आज राज्याचे सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक झाली. या बैठकीला मी सुद्धा ऑनलाईन जॉईन झालो होतो आणि या बैठकीमध्ये आम्ही स्पष्ट केलं की आम्ही जी काही मागणी करतोय ती काही जगावेगळी नाही आहे. आम्ही गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला ज्यादा पैसे मागतोय आणि त्यांना हेही सांगितलं की 400 रुपयाची जरी मागणी असली तरी आम्ही 400 रुपयावर ठाम नाही आहे, मागे पुढे यायला तयार आहोत. पण साखर कारखानदारांनी कुठेतरी हे पैसे दिले पाहिजेत आणि आम्ही हिशेब बदला म्हणत नाही, बॅलन्स शीट बदला म्हणत नाही. बॅलन्स शीट तुम्ही 70% शिल्लक साखरेचं जे मूल्यांकन केलेलं होतं त्या मूल्यांकनापेक्षा जास्त पैसे जे आलेले आहेत त्या पैशातून आम्हाला दुसरा हप्ता म्हणून द्या. आणि सरकारला काहीच करायचं नाही, सरकारनं त्याला अडथळा आणू नये, मान्यता द्यावी. साखर आयुक्तांनी प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला मान्यता देऊ असं म्हटलेलं आहे. सहकार मंत्र्यांनीही त्याला मान्यता दिलेली आहे. आता कारखानदारांची जबाबदारी आहे, त्यांनी आपापल्या कारखान्यामार्फत ते गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला किती द्यायला तयार आहे ते सांगायचं. आम्ही कारखानदारांनाही सांगितलं की मुंबईहून येण्यापूर्वी तुम्ही रस्त्यात जरी जाहीर केलं तर आम्ही त्याचा विचार करू. परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये गेल्या वर्षी तुटलेल्या उसामध्ये काही ना काही दुसरा हप्ता. आता आम्ही शेवटचं सांगतो तुम्हाला, आम्ही 100 रुपये म्हटलेला आहे. आता 100 रुपयाच्या खाली 1 रुपया येणार नाही. आम्ही तेवढं तुम्हाला द्यावंच लागेल, ते दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होणार नाहीत. आणि आम्ही सहकार मंत्र्यांना सुद्धा सांगितलं सगळ्या तमाम महाराष्ट्राच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, असं त्यांना विनंती केली की या कारखानदारांना पैसे द्यायला सांगा. मागच्या 4-5 वर्षामध्ये साखर उद्योग अडचणीत असताना आम्ही संयमाने घेतलेला आहे, आम्ही त्यांना समजून घेतलेला आहे. आज त्यांच्याकडे पैसे असताना आम्ही गप्प बसणार नाही आणि त्यामुळं त्यांनी गेल्या वर्षाचे पैसे दिले पाहिजेत. मला शेवटी मीटिंग संपवत असताना सहकार मंत्र्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांच्यावर बोलतो आणि तुम्हाला दूरध्वनी करतो, त्यांच्या दूरध्वनीची वाट बघितो मी, परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेणार नाही आणि उद्याचा जो रस्ता रोको आहे तोही मागे घेणार नाही. तो नियोजित वेळी होणार. जर त्याआधी संध्याकाळपर्यंत कारखानदारांनी दुसरी उचल जाहीर केली आणि सरकारने त्याला मान्यता दिली तर मग आम्ही आंदोलन मागे घेण्याचा विचार करू. याच्या पाठीमागे मी आधीच सांगितलेलं आहे, कोल्हापूरचे पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार बंटी पाटील हेच आहेत असं माझं अजूनही ठाम मत आहे. आणि सांगली जिल्ह्यातले जयंत पाटील असतील, विश्वजीत कदम असतील, हेही त्याच्यामध्ये आहेत. या सगळ्यांनी मिळून बाकीच्या कारखानदारांना आणि खासगी कारखानदारांना सुद्धा गप्प बसवायचं काम केलेलं आहे. 2 तासांपूर्वी तुम्ही एक व्हिडिओ जारी केलेला आहे. आंदोलन हे अत्यंत शांततेने आम्ही करणार आहोत आणि ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये 1 वर्ष आंदोलन करून केंद्र सरकार सारख्या ताकदवान शक्तीला गुडघट टेकायला लावलं त्याच पद्धतीने उद्याचं आंदोलन हे बेमुदत करून आमची संख्या हीच आमची ताकद आहे. आम्ही कारखानदारांना आणि सरकारला मागे याला लावू हा निर्धार करून उद्याचं आंदोलन आम्ही करणार आहोत. खुले ठेवले तरी सुद्धा शेतकरी कुठेतरी आक्रमक आहे, त्याची भूमिका अशी आहे की तात्काळ निर्णय द्या. आज सायंकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही थांबणार आहोत. 400 रुपयाची मागणी आता 100 रुपयावर आलेली आहे. 2 नव्हे 3 पावलं आम्ही मागे आलेलो आहोत.
पण तरी सुद्धा जर ते ऐकणार नसतील मग काय व्हायचं एकदा बोलत जाऊन दे असा अशा निर्णयापर्यंत आम्ही आता आलेलो आहोत. पत्रकाची माहिती आहे ती अधिकृत काय सांगाल? हो आहे ती. आज आम्ही सरकार मंत्र्यांच्याही लक्षात आणून दिलं जे देत आहेत त्यांना कळपामध्ये बाहेर जाऊ नको म्हणून दबाव आणला जातो. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं जे देणार आहेत त्यांचे कारखाने आजपासून सुरू करायला आम्ही तयार आहोत. परंतु तुम्ही जर कळप करणार असाल तर शेतकऱ्यांचाही कळप होणारच. शेतकरी कदापि मागे हटणार नाही. काल सुरेमध्ये जे काही नाटक झालं जे मोर्चाला लोक होते त्यांचे जर त्यांचे व्हिज्युअल्स तपासले तर त्यातले 80% लोक हे जवाहर शरद आणि गुरुदत्त कारखान्यावर मास्टरवर सही करून मोर्चाला आलेले होते. म्हणजे कामगारांना शेतकऱ्यांच्या विरोधात भडकवायचं. खरं तर कामगारांचा पगार थांबलेला नाही. कामगारांची काही खोटी होत नाही. अडचण होत असेल तर तोडणी मजुरांची होत असेल. परंतु आजपर्यंत कधी शेतकरी आणि कामगार एकमेकांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली नव्हती. आम्ही कामगारांनी आंदोलन केल्यानंतर कधी विरोध केला नाही. आम्ही कधी ऊस तोडणी मजुरांनी ज्यादा पगार मागितल्यानंतर विरोध केला नाही. आम्ही कधी वाहतूकदारांनी ज्यादा भाडं मागितल्यानंतर कधी विरोध केला नाही, आंदोलन केलं नाही. आणि आज कारखानदारांच्या चितावणी नाही यातले काही लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतात ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. कामगार नेत्यांनी मला वाटतं की याचा अंतर्मुख होऊन विचार करावा. आम्ही सगळे चळवळीतली माणसं आहोत. एक चळवळ दुसऱ्या चळवळीला कधीच विरोध करत नाही. आज कामगारांचे प्रश्न अनेक आहेत, शेतमजुरांचे प्रश्न अनेक आहेत. अशा वेळी अशा पद्धतीने या कारखानदारांच्या भूलथापना बळी पडून जर शेतकरी कामगार ऊस तोडणी मजूर असं वागायला लागले तर त्यांची प्रतिक्रिया आज सुरुवातीला काही युवक पोरांनी त्याच्यापेक्षाही मोठा मोर्चा काढलाय अशा प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाहीत हेही त्यांनी ध्यानात ठेवावं.